दिनांक 21 तारीख पनवेल सिटी हद्दी मध्ये गोवा रोड वर एका गोडाऊन मध्ये रेशन दुकानामध्ये वितरित करण्यासाठी जो तांदूळ आहे तो जो रेशन दुकानामधून वितरित करण्यासाठी असलेला तांदूळ हा अवैधरित्या साठा करून ठेवलेला आहे आणि तो अवैधरित्या एक्सपोर्ट करणार आहे अशी खबर मिळाल्याने पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे साहेब आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे. छाप्यामध्ये ओल्ड गोवा हायवेवर पळसवे फाट्याला जे टेक केअर लॉजिस्टिक नावाचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये 110 टन तांदूळ की जो रेशन दुकानामधून सप्लाय करायला पाहिजे होता पण तो अवैधरित्या साठा करून मिळून आलेला आहे. 110 टन हा तांदूळ आहे. त्याची किंमत सरकारी किमतीप्रमाणे 33 लाख रुपयाचा हा माल आहे. 4 कंटेनरमधून हा माल त्या ठिकाणी आलेला होता. एकंदरीत आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये हा माल बार्शीवरून 4 कंटेनरमध्ये भरून साधारणतः एक पाटील मागील 4-5 दिवसामध्ये बार्शीवरून आल्याचं समजलेलं आहे. बार्शीमधील जो व्यक्ती आहे त्यांनी बार्शी किंवा आजूबाजूच्या एरियामधील रेशन दुकानामध्ये जो सप्लाय करण्यासाठी गरीब लोकांना सप्लाय करण्यासाठी जो तांदूळ आला होता तो विकत घेऊन म्हणजे अवैधरित्या विकत घेऊन तो या ठिकाणी पाठवलेला आहे. तिथून ते एशियन राईस या नावाने विविध पिशव्यामध्ये भरून तो एक्सपोर्ट करण्यासाठी ची तयारी या ठिकाणी चाललेली होती. त्याच दरम्यान आम्ही रेड केलेली आहे. आतापर्यंत 110 टन तांदूळ जप्त केलेला आहे. किंमत त्याची 33 लाख. ह्याच्यामध्ये रेड करताना स्थानिक महसूल अधिकारी यांची पण मदत घेतलेली आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये काल ही रेड केलेली आहे आणि पुढचा आमचा तपास हा चालू आहे. नाही, सध्या त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही रेड केली त्या ठिकाणी फक्त कामगार लोक हजर होते. ते कामगारांचे सर्व स्टेटमेंट त्यांची चौकशी सध्या चालू आहे. त्या कामगारांच्या जबाबवरून हा नक्की माल कुणी पाठवला हे निष्पन्न झालेलं आहे. त्याचबरोबर इतर पण तपास त्यांच्या अनुषंगाने हा चालू आहे.